नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात जावयाने केली साळ्याची हत्या, प्रॉपर्टीच्या वादात गेला जीव, आरोपी अटकेत. ऍडव्होकेट सतीश उकेवर ईडीची कारवाई, उकेंना करण्यात आली अटक. बुलढाणा उपविभागीय कार्यालयाला लागली आग, महत्वाची झाली कागदपत्रे जळून खाक. आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरात सरस्वती नगर मध्ये हत्येची घटना उकडकीस आली आहे. नितेश सोनाने यांनी स्वतःचेच भाऊजी जयकिशन जानोकर यांची मध्यरात्री दरम्यान हत्या केली. जयकिशन आणि त्यांच्या बहिणीचं भांडण सुरू होतं, त्यात नितेश याने हस्तक्षेप केला. त्या रागाने नितेश याने फावड्याने जयकिशनच्या डोक्यावर वार करून हत्या केली. जयकिशन आणि नितेश मध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरूच होता. त्या प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी नितेश याने हत्या करून स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा कबूल केला आहे, तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. रात्री हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सरस्वती नगर प्लॉट नंबर 27 येथे राहणारे जय किशन श्याम जावनकर वय 28 वर्ष या इसमाचा त्याचे बहीण जवयानेच फावड्याने मारून हत्या केलेली आहे. मृतकाची बहीण प्रिया नितेश सोनवणे आणि मृतकामध्ये घर खाली करणे म्हणजे वडिलाचं घर आहे त्याच्या प्रॉपर्टीवरून वाद चालू होता त्यांचा, आणि त्याच याच्यात काल रात्री पण वाद झाला. आणि त्या भांडणाच्या दरम्यान आरोपीने फावड्याने मृतकाच्या डोक्यावर वार करून खून केलेला आहे. सर, यामध्ये आरोपी अटक आहे का? यापूर्वीचं काही रेकॉर्ड आहे का? आणि यापूर्वी हे भांडण त्या पोलीस स्टेशनमध्ये आला होता का? प्रॉपर्टीचं का संबंध? यापूर्वी पोलीस स्टेशनला तक्रार आली होती. मृतकावर CRPC 151 एक प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. 2-3/22 याप्रमाणे 5-2/22 केलेली आहे. मृतकावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला, हुडकेश्वर पोलीस स्टेशनला पण दाखल आहे. आणि मृतक आणि त्याचे वडील हे दोघंच राहत होते, आणि तिसऱ्या मजल्यावर वरती त्याची बहीण आणि हा आरोपी हे राहत होते. मृतक हा कुठलाही कामधंदा करत नाही, त्याच्या वडिलाचा चायनीजचा ठेला आहे, तसंच आरोपीचा सुद्धा चायनीजचा ठेला चालवण्याचा लवकुशनगर जवळ व्यवसाय आहे. घटनेनंतर आरोपी स्वतःच पोलीस स्टेशनला हजर झाला आणि रात्रपाळी अधिकारी PSI पाचोळे यांना सांगितले की मी मारहाण करून खून केलेला आहे. अशी माहितीवरून रात्रपाळी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. वरिष्ठांनी भेट दिलेली आहे. आरोपी अटक करण्यात आलेला आहे. तपास सुरू आहे. आज सकाळी 10 दरम्यान मेडिकल चौकात अचानक चालते आपली बसला आग लागली. घटनेच्या वेळी 45 प्रवासी बसमध्ये होते, पण वेळेत सर्व बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग इंजिन मधून सुरू झाल्याचे कळते. अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी ही आग विझवली. पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी कपिलनगर पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय ठाकरे असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय ठाकरे हा हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
याची गेल्या 6 महिन्यांपासून इंस्टाग्रामवर कपिल नगरात राहणाऱ्या पीडित 23 वर्षीय तरुणीची ओळख झाली. त्याने तिला वर्दीचा धाक दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती 2 महिन्यांची गर्भवती झाली. तर तिने अक्षयला सांगितले असता त्याने तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास सांगितले. मात्र तरुणीने त्याला लग्नाची गळ घातली. त्याने नकार दिल्यामुळे तिने कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी PSI ठाकरेवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरार झाला आहे. यामध्ये जी पीडिता आहे, पीडितेची ओळख आरोपीसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेली आहे. इंस्टाग्रामवरून आरोपीने पीडितेला रिक्वेस्ट पाठवली, त्यानंतर त्यांच्यात ओळखून मग प्रत्यक्षामध्ये ते भेटायला लागले, प्रेमात रूपांतरून मग त्यांच्यात शारीरिक संबंध झालेत वारंवार. आरोपी हा प्रत्येक वेळेस तिला तेच सांगायचं की आपण दोघं लग्न करू, आणि असं न झाल्यामुळे मग पीडितेने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे त्याबाबत, आणि त्यावरून गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी हा अक्षय भागवत ठाकरे, वय 26 वर्ष, राहणार वाशिमचा आहे. तो अजून अटक व्हायचा आहे, तपास सुरू आहे आमचा. आरोपीला अटकेची पण आम्ही तशा प्रकारची चौकशी सुरू झालेली आहे आमची. पुढे आम्ही तपास करणार आहोत याचा. याबाबतसुद्धा आमचा तपास सुरू आहे. नागपूर जिल्हा परिषदेत कार्यरत सर्व महिला कर्मचाऱ्यांनी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे मॅडम यांना निवेदन दिले होते की मासिक धर्माच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांना काम करताना जो त्रास होतो त्याचा विचार करून त्याच्यावर काही उपाययोजना करावी, ज्यामुळे सर्व महिला वर्ग मासिक धर्मामध्ये सुद्धा व्यवस्थित आणि योग्यरित्या आपले काम करू शकतील. महिलांच्या आरोग्याशी संबंधित या अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा विचार करून अध्यक्ष सौ रश्मी बर्वे यांनी जिल्हा परिषद नागपूर येथील महिला स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी पॅड वेल्डिंग मशीन लावायच्या गोष्टीला मंजुरी दिली आहे. तर या मशीनचा उद्घाटन समारोह दिनांक 31 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद नागपूर येथे 12:00 घेण्यात आला. सर्वप्रथम ज्या सुरुवातीला 2020 सर्व नागपूर जिल्हा परिषद बसली आणि त्यानंतर अख्ख पूर्ण म्हणजे महामारी जी कोरोनाची आली आणि तितकी जिल्हा परिषद म्हणजे 50% डिपार्टमेंट हे जिल्हा परिषदमध्ये उपलब्ध होतं तेव्हा नाही, पण कालांतराने 2020 म्हणजे 2-3 महिन्याच्या नंतर असं सातत्याने महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी निवेदनाच्या मार्फत आम्हाला स्वतः ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये येऊन त्यांनी सांगितलं तेव्हा लक्षात आलं की नाही, खरंच वेंडरिंग मशीनची फार आपल्या जिल्हा परिषदला गरज आहे. आणि याआधी असा विचार म्हणजे कुणी केलेला नाही, आश्चर्य वाटलं, पण त्यानंतर म्हटलं आपण आपल्या माध्यमातून हे करावं. आणि तसंच कालांतराने आमची भेट म्हणजे ह्या आपल्या अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये आली आणि भेटलं आहे आणि त्यांनी जो आपल्याला ऑफर केला की याची कॉस्ट ही फार म्हणजे जास्त नाही तर साधारणतः 28 ते 29 हजार याची कॉस्ट आहे आणि याचा सर्वात जास्त फायदा आपल्या महिलांसाठी होतो, कारण की ही जी बाब आहे नैसर्गिक आपत्ती केव्हाही कोणावर येऊ शकतो महिलांवर, तर अशावेळी आपल्या जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हटलं जातं आणि कंटिन्यू व्हिजिटर्स महिला असो किंवा कर्मचाऱ्यांची संख्या ही महिलांची फार जास्त असल्यामुळे हे मशीन घेणं मला फार अत्यंत आवश्यक वाटलं. सोबतच महिला बालकल्याण सभापती सन्मान्य बोढारे मॅडम, शिक्षण सभापती आमच्या पाटीलताई, समाज कल्याण सभापती सन्मान्य माटेताई आणि CO सन्मान्य कुंभेजकर साहेब आमच्या आणि उपाध्यक्ष मॅडम आमच्या सन्मान्य कुंभारेताई यांच्या सर्वांच्या सहनियोजनामुळे आणि त्यांच्या सर्वांच्या मदतीमुळे जिल्हा परिषदने हा चांगला एक अत्यंत उत्तम असा उपक्रम केल्यासारखं मला वाटतंय. आणि हा जर आपला हा कॉन्सेप्ट जर इथे सक्सेस झाला तर नागपूर पंचायत समितीच्या म्हणजे नागपूर जिल्ह्यातील सर्व 13 पंचायत समितीमध्ये हा वेंडरिंग मशीन आपण लावूया असं मला आज सांगावंसं वाटते. आज के कार्यक्रम के बारे में सबसे पहले तो यही कहना चाहूँगा कि धन्यवाद जिला परिषद का जिन्होंने जिनके सहयोग से हम लोग यहाँ पर ये मशीन इंस्टॉल कर पाए. और बेसिकली हमारा उद्देश्य ये है इस मशीन इंस्टॉलेशन का, इससे वुमन एम्पावरमेंट को हम आगे बढ़ाना चाहते हैं. और अभी तक हम लोग 1050 मशीनें लगा चुके हैं जिसमें कि मुंबई के CST से कल्याण स्टेशन पर मशीनें लगी हैं, नागपुर एयरपोर्ट पर लगी है, शिरडी एयरपोर्ट है, पुणे एयरपोर्ट है और हम लोग स्कूल और कॉलेज में भी ये मशीन लगा चुके हैं. तो बेसिकली जो नागपुर में हम लोगों ने हाई कोर्ट में लगाया हुआ है, इसके अलावा यहाँ पे एयरपोर्ट पे लगी हुई है ये मशीन और ये इतवारिया रेलवे स्टेशन पे लगी हुई है. और बेसिकली हमारा पर्पज़ ये कि वुमेंस को जो परेशानी होती है उस पर्टिकुलर डेज़ में तो अचानक उनको पैड नहीं मिल पाते हैं, तो वो बहुत आसानी से जो पब्लिक प्लेसेस है वहाँ पर पैड मिल जाए, स्कूल में लड़कियों को पैड मिल जाए, उसके वुमन एम्पावरमेंट और के हिसाब से हमने लगाया. और अभी भी अगर आप देखेंगे भारतवर्ष में तो 18 से 20% महिलाएं केवल सैनिटरी पैड यूज़ करती हैं. तो ये हमारे इनिशिएटिव्स हमको लगता है कि फ्यूचर में काफ़ी और ज़्यादा से ज़्यादा महिलाएं इसको यूज़ करेंगी और उनको इजीली अवेलेबल हो जाएगा ये पैड. मैं कंपनी में DGM लेवल पर काम करता हूँ
और मेरा ऑफिस मुंबई में है और मैं यूनिचार्म इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनी से बिलोंग करता हूँ। मसला टोली येथील शेत शिवारात तुरी काढण्याकरिता वडिलासोबत गेलेल्या मुलीवर एकटे बघून कुत्र्यांनी हल्ला करून मुलीला गंभीर जखमी केले होते, परंतु उपचाराला खूप पैसा लागत असल्याने जिल्हाधिकारी आर विमला यांच्या पुढाकाराने एक हात मदतीचा एक हात मानवतेचा पुढे करत उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के, मुख्य अधिकारी अर्चना वंजारी, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, RFO सिल्लारी सह विविध संघटनेच्या मोलाच्या सहकार्याने उपविभागीय कार्यालय येथे कलेक्शन करून 1,10,000 मदत केली आहे। त्यामध्ये संबंधित विभागाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की संबंधित जे कुत्र्यांनी जो अटक केलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करावी आणि संबंधित ग्रामपंचायत यांनाही आम्ही कळवलेलं आहे की त्यामध्ये जर त्यांना जर सारखी सवय असेल किंवा असं जर ते सारखं जर माणसांवरती जर कोणी अटक केलेलं नव्हतं यापूर्वी जनावरती करत असं तक्रार येत आहे तर त्याबाबत आम्ही सूचना दिल्या पत्रव्यवहार मी तर साथ देतोय, पण आज सन्माननीय SDO मॅडम, सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम, सन्माननीय कलेक्टर साहेब आणि शासकीय अधिकाऱ्यांनी जे मदतीचा हात दिला आहे आणि 1,10,000 मुलीसाठी जे जमा करण्यात आलेलं आहे, तर मी त्या मुलींच्या वडिलातर्फे मुलींच्या नातेवाईकातर्फे सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम, सन्माननीय SDO मॅडम, सन्माननीय तहसीलदार साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो। प्रभू रामचंद्राच्या रामटेकमध्ये हे लोक सरकारी सेवेत आहेत आणि ही प्रभू रामचंद्राचीच महिमा असेल की त्यांनी एक चांगलं कार्य यांच्या हातून घडवलं आहे आणि असंच कार्य यांच्या हातून जनतेच्या सेवेसाठी नेहमी होत राहो अशी ईश्वराला मी प्रार्थना करतोय आणि परत प्रशासनाचे आभार मानतो। बुलढाणा जिल्ह्यातील महेकर उपविभागीय कार्यालयाला आज सकाळी 5 सुमारास अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे। या आगीत उपनिबंधक, आपत्ती व्यवस्थापन तसेच निवडणूक विभागातील महत्त्वाचे सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहे। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या इमारतीमध्ये असंख्य विभाग असल्याने नगरपालिकेचे अग्निशमन येईपर्यंत कार्यालयातील सर्व विभाग जळून खाक झाले होते। उपविभागीय कार्यालय शहरातील मध्यभागी असून एक जुनी इमारत आहे। या कार्यालयाच्या आजूबाजूला मोठी मानवी वस्ती आहे, मात्र वेळीच आग विझवल्या गेल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। पाहुण्यांनी भरलेला विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाला। यवतमाळ तालुक्यातील भामराजा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी एका विवाह सोहळ्याचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले होते। भव्य विवाह मंडप पाहुण्यांनी गच्च भरला होता। लग्नाची विधी करण्यास सुरुवात झाली आणि विवाह सुरू असतानाच अचानक वादळाने रौद्र रूप धारण केले। त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला। यावेळी पाहुण्यांची तारांबळ उडून चिमुकली जखमी झाली आहे, तर एक एक महिला आणि पुरुषही दुखापतग्रस्त झाले आहेत। मंडप संचालकांनी वेळेस विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली। विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाला। विवाह सुरू असतानाच अचानक वादळाने रौद्ररूप धारण केले, त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला। यावेळी एकच हलकल्लोळ उडाला, वराडाची पळापळ सुरू झाली, कुणी कुणाच्या अंगावर लाथा देत पळत होते। यात 5 चिमुकल्याला इजा झाली तर एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत। एक वराडी महिला बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले। मंडपाचा काही भाग विद्युत तारेवर अडकला तर काही गावातील घरांवर जाऊन पडला। मंडपाला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून पडले। मंडप संचालकांनी वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली। यावेळचे हे चित्र अत्यंत भयावह होते। कुणी कुणाला तुडवत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते। या विवाहाला जवळपास 400 अधिक वराडी असल्याचे सांगण्यात येत आहे। पाहुण्यासाठी तयार केलेले जेवण एकाच्याही पोटात गेले नाही, सर्वांना उपाशीपोटीच परतावे लागले। VKB न्यूजसाठी यवतमाळमधून अजित महिंद्रेची रिपोर्ट। आजच्या काळात गाडी असणे नागरिकांच्या जीवनात मोठी गरज झाली आहे। त्यात पेट्रोलच्या किमतीत वाढ, अशात शहरातील एकमात्र पेट्रोल पंप बंद होणे म्हणजेच नागरिकांना प्रचंड त्रास, असेच काही घडतंय। कामठी शहरात मागील 4-5 पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने शहरातील गाडी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यात पेट्रोलच्या वाढत्या महागाईत नागरिकांना ब्लॅकमध्ये पेट्रोल घेऊन आपले काम भागवावे लागत आहेत, मात्र ते पेट्रोल देखील पंपावर असलेल्या दरापैकी जास्त किमतीत द्यावे लागत आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांना लांबवर जाऊन पेट्रोल भरावे लागत आहे, तर शहरात एवढी लोकसंख्या असतानाही कामठी शहरात मात्र एकच पेट्रोल पंप का, असाही प्रश्न नागरिकांना उपस्थित केला आहे। मैं ऑटो चलाता, 4 दिन से पेट्रोल पंप बंद है और बिलेग में भी बहुत महंगा बिक रहा है।
क्या करेंगे, सब लोग परेशान हैं। कामटी में एक ही पेट्रोल पंप है और बहुत दूर दूर जाना पड़ता पैदल पैदल, पेट्रोल पंप दे रहे नहीं बिरले में। क्या महंगाई बहुत बढ़ गई ना, 100 रुपये लीटर पेट्रोल है, खड़े रहना पड़ता, बहुत दूर दूर जाना पड़ता, 4 किलोमीटर 5 किलोमीटर, और एक ही पेट्रोल पंप है कामटी के अंदर में। कामटी 2-3 लाखाची वस्ती असल्यामुळे कामटीमध्ये फक्त एकच पेट्रोल पंप आहे, आणखी तोही 4 दिवसापासून बंद आहे। तर आम्हाला इतका त्रास सहन करावा लागत आहे, ब्लॅकमध्ये पेट्रोल टाकावं लागते, आणखी इथून आम्हाला जायचं 4-5 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप आहे, तर भरपूर जास्त त्रास आम्हा लोकाला हे करावं लागत आहे 4 दिवसापासून। माहीत नाही का कंपनीच्या कंपनीकडून पेट्रोल नाही येत आहे किंवा का प्रॉब्लेम आहे यांच्यावर ते समजून येतं, कारण कामटीच्या जनसंख्या लक्षात घेता कारण 2-3 पेट्रोल पंप पाहिजे इथं, पण सध्या एकच पेट्रोल पंप आहे, त्याच्यामुळे बहुत प्रॉब्लेम जात आहे। वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। हिंगणघाट शहरातील लक्ष्मी चित्रपटगृहात चित्रपट सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याने प्रेक्षक तसेच टॉकीज कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली। ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजता RRR या चित्रपटाच्या शोच्या दरम्यान ही आग लागली असून या दरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही। हिंगणघाट शहरात RRR चित्रपटाच्या शो दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली। मंगळवारी रात्री 10:30 दरम्यान बाल्कनीतील इलेक्ट्रिक केबल शॉर्ट सर्किटने जळाले, तर ही किरकोळ आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन सिलेंडरचा उपयोग करण्यात आला। यावेळी या सिलेंडरचा मोठा आवाज झाला आणि आग लागण्याची वार्ता प्रेक्षकांना कळताच धावपळ झाली। सर्वच प्रेक्षक भीतीने चित्रपटगृहाबाहेर पडण्यासाठी गर्दी करू लागले। बाहेर आल्यानंतर काही लोकांनी तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी आग्रह धरला। यावरून चित्रपटगृह कर्मचारी व प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलीस आल्यानंतर पोलिसांनी प्रेक्षकांना शांत केल्याने वातावरण निवळले, परंतु चित्रपटगृह बंद करण्यात आल्याने सिने प्रेक्षकांना घरी परतावे लागले। नागपुरातील अनेक मोठ्या मुद्द्यांना हात घालून त्यावर केसेस कोर्टात दाखल करणारे ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरी आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेड केली आणि ॲडव्होकेट उके यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती आहे। नागपुरात घडलेले जस्टिस लोया प्रकरण असो किंवा निमकर हत्याकांड असो, कोर्टात ही प्रकरणे दाखल करून चर्चेत आलेले ॲडव्होकेट सतीश उके यांच्या घरी आज सकाळी ईडीची रेड पडली।
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईवरून आलेल्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आणि उके यांना ताब्यात घेतले. यात उकेच्या घरातील फोन व लॅपटॉपसुद्धा जप्त करून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई हेतुपुरस्पर भाजपतर्फे करण्यात आल्याचा आरोप सतीश उकेच्या भावाने माध्यम प्रतिनिधींसमोर केला. ते पुढे सर्वांना माहितच पडेल. कारवाई होण्याचं कारण म्हणजे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरपूरसे प्रकरण सतीश उके यांनी बाहेर काढलेले आहे. निमगडे हत्याकांड, जज लोहिया, निवडणुकीच्या वेळेस जो काही फॉर्म भरण्यात आला त्याच्यात माहिती लपवली, तर हे असे भरपूर गावगुंड मोदी असे भरपूर प्रकरणं सतीश उके यांनी उघडलेले आहे बीजेपीचे. त्याच्यामुळे त्यांनी केंद्रीय यंत्रणेचा वापर करून आजची ही कारवाई केली. काय तुम्ही दाद मागणार की काय? दाद तर मागावंच लागेल सर, त्याच्याशिवाय कसं होणार. आता दात कशी मागायची काय मागायची ते सतीश उके पाहतील. आम्ही त्याच्या संबंधी काही म्हणू शकत नाही आणि काही बोलू शकत नाही, कारण की आम्ही त्यांचे भाऊ आहे. त्यांच्यावर 10 ते 15 ईडीचे अधिकारी होते. त्यांना विचारलं तर ते म्हणाले मुंबईवरून आलो आहे आम्ही, इथलं कोणीच नाही आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे केंद्रीय राखीव बलाचा 50 लोकांचा ताफा होता, जेणेकरून त्यांना घरात पूर्ण सील केलं. त्यांची जी कारवाई आहे त्याच्यात 1 लॅपटॉप 3 मोबाईल हे जप्ती केले आणि घेऊन गेले. काहीच नाही कागदपत्र, काहीच नाही. मूर्तिजापूर येथील प्रभाग क्रमांक 1 एकता नगर मधील 200 कुटुंबीय गेल्या 1936 सालापासून वास्तव्यास पिढ्यानपिढ्या आहेत. एकता नगर झोपडपट्टी लगतच मध्य रेल्वेच्या लोकोशेड असून रेल्वे प्रशासनाच्या वतीनं 15 दिवसात जागा खाली करण्याची नोटीस बजावली असल्याने येथील वास्तव्यास राहत असणाऱ्या 200 कुटुंबियांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून कायमस्वरूपी पुनर्वासाची मागणी केली. एकता नगर म्हणून 1940 पासून गरज असून त्या कारणामुळे तिथं 1940 पासून तिथं वास्तव्याचा ही जागा रेल्वे गव्हर्नमेंटची येत असून रेल्वे गव्हर्नमेंटने सतत तिच्या जवळपास गोरगरीब 200 कुटुंबांना सतत नोटिसापासून त्यांना उठवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही आज SDO साहेब यांच्या कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य संजीवभाऊ नाईक, मोनालीताई कमलाकर गावंडे माजी नगराध्यक्ष आणि आम्ही सर्व एकता नगरमधील 200 कुटुंब रहिवासी आज SDO साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि विनंती करण्याकरिता आलेलो आम्ही की जेणेकरून उद्या रेल्वेनं कुठलीही कारवाई केली त्या 200 कुटुंबावर बेघर होण्याची पाळी आली नाही पाहिजे. त्याकरिता आपण तत्काळ लवकरात लवकर कुठली ना कुठली यांची पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून हे 200 कुटुंब बेघर होण्यापासून वाचतील आणि मोल गोरगरीब असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात ते लोक. त्यांच्या म्हणजे एवढं तात्काळ कुठलीच व्यवस्था ते स्वतःहून करू शकत नाहीत. शासनाने या गोष्टीची काळजीपूर्वक लक्ष घालावा, अन्यथा या 200 कुटुंबाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला तर तेथील राहणारे झोपडपट्टी धारक 200 कुटुंब लेकरा पाकरा सहित SDO ऑफिस कार्यालयामध्ये अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार. नगरपालिकेच्या क्षेत्रात असलेली एकता नगर रेल्वेच्या बाजूला ते 70 वर्षापासून कायम वसाहत असल्यामुळे ते रेल्वेची जागा आहे. त्या जागेवर 70 वर्षापासून कमी कमी 200 ते 250 कुटुंब रहिवासी आहेत आणि आज या 2-4 दिवसा अगोदर रेल्वेनं त्यांना नोटीस दिली का 15 दिवसात जर तुम्ही ही जागा खाली केली नाही तर आम्ही कायद्याने ही जागा खाली करू. आज सर्व एकता नगरवासी आणि मूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष गावंडेताई आणि आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते एटीएम साहेबांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनात कमी कळवलं का बाबा या 200 कुटुंबांना जायचं कुठं. आज ते 70 वर्षापासून रहिवासी असून त्यांना आपण न्याय द्यायची भूमिका ठेवावी आणि त्यांना कुठेतरी नियमापूर उठून जागा उपलब्ध करून द्यावी. मूर्तिजापूर येथील सिटी तायकांडो क्लबचे खेळाडू दररोज JB हिंदी शाळांमध्ये सायंकाळी 2 ते 3 तास तायकांडोचे प्रशिक्षण दिनेश श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली घेत असताना तरी दिनांक 31 मार्चला JB हिंदी शाळा म्हणजेच की सिटी तायकांडो क्लबमध्ये कलर बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. काउंट
कामठी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या विना लिलावत सोनेगाव वाळू घाटावर महसूल पथकाने यशस्वीरित्या धाड घालून वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन करून ट्रकमध्ये वाळू भरत असलेले दोन ट्रक व वाळू घाटाच्या कडेला वाळूने भरून उभे होते. परंतु महसूल विभाग कार्यवाही करत असल्याची जाणीव होताच रेती खाली करत ट्रक चालक पसार झाले. या प्रकरणी कारवाई करत जप्त केलेले वाहन मौदा पोलीस स्टेशनला हलविण्यात आले आहे. फिर्यादी नायब तहसीलदार राजेश माळीने स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी 4 वाहन चालकांविरुद्ध कायदेशीर 1 गुन्हा दाखल करण्यात आला तर 42,00,000 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काल दिनांक 29/3/2022 रोजी माननीय तहसीलदार साहेब कामठी यांच्या आदेशान्वये अवैध गौण खनिज पथकासह मौजा सोनेगाव राजा येथील कन्नड नदी पात्रामध्ये तपासणीसाठी गेलो असता 2 ट्रॅक्टर आणि 2 ट्रक अवैधरित्या नदी पात्रामध्ये असलेले आढळून आले. ट्रक आणि ट्रॅक्टरची पाहणी केली असता त्यामध्ये रीती आढळून आले नाही, मात्र तरी पण नदीपात्रामध्ये अवैधरित्या आढळून आल्यामुळे सदर वाहने पोलीस स्टेशन मौदा येथे अटकावून ठेवण्यात आले आहे आणि सदर वाहनांवर भारतीय दंडविधान कलम 379 व 190 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना चाहूल लागली असावी ट्रॅक्टर आणि ट्रकवाल्यांना, त्यामुळे त्यांनी रेती खाली केली असावी. तिथं तसे ढिगारे आम्हाला आढळून आले, 2 ट्रक खाली झाल्याचे नदीपात्रामध्ये तशी रेती आढळून आली. यामध्ये साधारणतः 2 ट्रक आणि 2 ट्रॅक्टर आणि घामेले फावडे असा एकूण साधारणतः 42,00,000 मुद्देमाल जप्त झालेला आहे. कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. वणी येथील चारगाव चौकी येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक इसम ठार झाला असून दुसरा इसम गंभीर जखमी झाला आहे. प्रगतीनगर येथे वास्तव्यात असलेले 35 वर्षीय शिक्षक प्रशांत बुरांडे कर्तव्यावर जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दिनांक 31 मार्चला सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. तसेच या अपघातात दुसरे शिक्षक श्रीकांत उपाध्याय हे जखमी झाले आहे. यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 29 मार्च रोजी महागाव येथील त्रिमूर्ती महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या शिवभजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिवभजन केंद्रातून अस्वच्छ पद्धतीने शिवभजन थाळी वितरित करण्यात येत असल्याबाबत प्राप्त तक्रार व वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध बातमीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असून त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली. यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असोसिएशनतर्फे आयोजित 8व्या नॅशनल थाय बॉक्सिंग फेडरेशन कप 5 गणी महाबळेश्वरमध्ये नागपूर डिस्ट्रिक्टने सहभाग घेतला होता. त्यामध्ये 1 टायटल बेल्ट विनर, 5 गोल्ड, 8 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ अशी उत्कृष्ट कामगिरी नागपूर जिल्ह्याने संपूर्ण भारतात गाजवली आहे. रामटेकमध्ये येताच तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकवित केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचे स्वागत व गौरव केला. रामटेकच्या विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर येथे नाव कमविल्याने त्यांच्या यशाची व कामगिरीची चर्चा सर्वत्र होत आहे. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढाच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.